नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती सराव पेपर वनमध्ये आपलं स्वागत आहे बघा पोलीस भरतीचे आधीचे आठ फुल पेपर प्लस आता नवीन वीस फुल पेपर बघा एकदम दर्जेदार पेपर आहेत वीसही आणि लेटेस्ट चालू घडामोडी बदलता कल एस आर पी एफचा ड्रायव्हर भरती भरतीचा बँड्समनचा तो बघून या नवीन वीस प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत म्हणजे अशा अठ्ठावीस प्रश्नपत्रिका तुमच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आपण या एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनला अपलोड केलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकतात खाली लिंक दिलेली आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये या सगळ्या प्रश्नपत्रिका लाईव्ह लेक्चर्स त्याची ॲनालिसिस सगळं काही तुम्हाला भेटणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दीड तसा तर वेळ तुमच्याकडे आहे तुम्हाला एकूण शंभर प्रश्न आहेत शंभर गुणांसाठी आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण चार विषय एक मुख्यत्वे आपण पंचवीस पंचवीस गुणांचे पेपर बनवलेले आहेत मराठी व्याकरण पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस म्हणजे सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी घडामोडी गणित पंचवीस आणि बुद्धिमत्ता पंचवीस तुम्ही जेव्हा पेपर सोडवायला जाणार आहात आता बरेच जणांचे पेपर आहेत ते आठवड्यामध्ये पुढच्या तेव्हा तुम्हाला व्यवस्थित इथे आपला रोल नंबर टाकायचा इथे चूक करू नका चुकीला माफी नाही नकारात्मक गुणपद्धती नाही आहे म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवायचेच आहेत शंभरचे शंभर काळ्याशाहीचा वॉलपेन वापरायचा आहे परीक्षा कक्षेत मोबाईल वगैरे न्यायचा नाही आहे ते या ठिकाणी लक्षात घ्या आणि दिलेल्या सूचना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा तक्ता आता जे तुम्ही सराव पेपर सोडवणार आहे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ओ एम आर सीट मी उपलब्ध करून देतो आहे ओ एम आर सीट म्हणजे काय तुम्ही जेव्हा पेपरला जाणार आहात तेव्हा तिथे ते ते तुम्हाला गोल करावा लागणार आहे बरोबर चारपैकी एक गोल मग तो घरीच सराव करायचा आहे त्याचे प्रिंट काढून घ्या मी तुम्हाला पी डी एफ देतो त्याची आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे एम पी एस सी स्पर्धा विश्व ज्याची लिंक खाली आहे त्या ठिकाणाहून ती पी एफ डाउनलोड करा तिच्या प्रिंट काढून घ्या एक वीस पंचवीस तीस प्रिंट काढून घ्या कारण की तुम्हाला अठ्ठावीस पेपर सोडवायचे आहेत ज्यांच्याकडे दोन दिवस राहिले त्यांनी दररोज एक एक म्हणजे चार चार पेपर जरी सोडवले तरी आठ आठ पेपर होतील काही जणांकडे चार दिवस राहिले असतील सोळा होतील आणि ज्यांना पाच दिवस राहिले किमान ते दररोजचे चार पेपर सोडवले मित्रांनो दीड तासाचा एक पेपर आहे तुम्ही चार पेपर सोडवू शकतात आपले मित्र आहेत दररोज चार पेपर सोडवणारे ते सोडवा आणि हे करा कि की माझे किती प्रश्न येत आहेत बुद्धिमत्तेचे बरोबर किती आहेत कोणत्या घटकाचे चुकता आहेत जे घटक येत नाही का त्यावरची व्हिडिओज बघा त्यावरची प्रश्न सोडवा मराठीचंही तसंच सामान्य ज्ञा ज्ञानाचं तसं चालू घडामोडीचं तसं गणिताचं तसं मित्रांनो अशा पद्धतीने एकदम प्रॉपर त्या ठिकाणी नंतरच्या वीस प्रश्नपत्रिका तर परफेक्ट सोडवा आठ तुम्ही सोडवलेले असणार आहेत जे नवीन मित्र आहे त्यांनी याआधी वीस सोडवा नंतर ते आठ सोडवा चला आपण जातो आहोत आजच्या प्रश्नांकडे आजचा प्रश्न या ठिकाणी आणि यस हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं एम पी सी स्पर्धा विश्व तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ डाउनलोड स्वरूपात कोणी पाठवला असेल डाऊनलोड करू नका लिंक सहित पाठवा आपलं रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर यूट्यूब चॅनल या ठिकाणी त्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण लाईव्ह लेक्चर्स घेत असतो आणि यस आजचे लाईव्ह जे आहेत पोलीस भरती फास्ट ट्रॅक बॅचचे ते याला आजचं लाईव्ह साडेआठ वाजता राहील सरळ साडेआठला आपण पुढचा एक पेपर सोडवून घेणार आहोत ॲप्लिकेशनला आता यूट्यूबचे लाईव्ह आपण बंद केलेले आहेत फक्त ॲप्लिकेशनला लाईव्ह त्या ठिकाणी भेटणार आहेत ओके यूट्यूबला रेकॉर्डेड व्हिडिओज भेटतील काही डेमो आता हा डेमो पेपर आहे पेपर वन याची पी डी एफ मी तुम्हाला आपल्या याला टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि टी आपला जो ग्रुप आहे एस टी आय आर सी पी स्टुडंट ग्रुप त्या दोन्हीला सुद्धा टाकलेले आहे दोघांचे लिंक खाली दिले आहे ही पूर्ण शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवू शकतात आणि याच्यानंतरच्या पुढच्या ज्या सत्तावीस प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही या फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन करून तिथे सोडवू शकतात चला पहिला प्रश्न मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते डावीकडून उजवीकडे बाळबोध वरून खाली खालून वर मित्रांनो मराठी लिपी जी आहे ती कोणत्या प्रकारे लिहिली जाते तुम्हाला या ठिकाणी मराठी लिपी आता बघा पहिलं जर बघितलं सरळ चुकीचं आहे हे चुकीचं आहे आता इथे तुम्ही वरून खाली असं म्हणू शकतात बरोबर उत्तर तुमचं हे आलं पाहिजे वरून खाली ओके बाळबोध बाळबोध या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे बाळबोध लिपी असं आपण त्याला म्हणतो त्या पद्धतीने लिहिली जाते तेही तुम्हाला म्हणता येईल ओके ये दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे पुढच्या मध्ये जातो आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे खालील पैकी महाप्राण व्यंजनं कोणते ख फ ध ट प चर व ज न महाप्राण व्यंजनं मित्रांनो महाप्राण म्हटलं ना त्याच्यामध्ये यच किंवा ह ची छटा असते ह ची ती लक्षात ठेवायची आहे आणि मग इथे जर बघितलं तुम्ही ख फ ध बघा ची फिलिंग काय ते एच आहे याच आहे फ मध्ये सुद्धा पी एच ए तिथे सुद्धा यच आहे ओके ध मध्ये डी एच ए यच आहे म्हणजे ह आला पाहिजे महाप्राण पुढे प्रत्येक या शब्दाची योग्य संधी फोड शोधा प्रत्येक संधी फोड कशा पद्धतीने लिहिला जाईल प्रश्न तुमच्यासमोर उत्तर आहेत ऑप्शन्स आहेत प्रति अधिक एक ई अधिक य त्याचं य बनून जातं आहे लक्षात ठेवा पुढे प्रामाणिकपणा हे कोणतं नाम आहे प्रामाणिकपणा बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रामाणिकपणा पणा हा प्रत्यय लागला आहे लगे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे पदार्थ वाचक आहे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे बघा सरळ सरड़ सरळ आहे भाववाचक नाम आपण याला म्हणतो आहे पुढे पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा दासीचं अनेकवचनी रूप काय येईल इंटरेस्टिंग प्रश्न आहे एक दासी अनेक सुद्धा दासीच असतात ओके तुम्हाला मी सांगितलंय मित्रांनो पोलीस भरतीच्या वीस प्रश्नपत्रिका ज्या नवीन अपलोड केल्या आपण त्या कुठे आहे कोर्समध्ये ते तुम्हाला मी सांगतो आता ते वीस क्रमाने सोडवा प्रश्नपत्रिका क्रमांक एक दोन तीन मी सगळ्याचे व्हिडिओ लेक्चर्स बनवणार आहेत सगळ्यांचे तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवणार आहेत सगळ्या प्रश्नांचे ॲनालिसिस होत जाणार आहेत ॲपला तुमचे ते लाईव्ह होतील क्रमाने सोडवा फक्त कारण की त्या क्रमानेच मी घेत जाणार आहे ओके आता यूट्यूबला एक आपण फ्री देतोय इतर तुम्हाला सगळे ॲपला तुमच्या कोर्समध्ये अपलोड होतील लेक्चर्स काही लाईव्ह होतील मित्रांनो बघा पोलीस भरती जी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यामध्ये शंभर गुणांच्या एकूण अठ्ठावीस टेस्ट आपण तुम्हाला दिलेल्या आहेत जे केचे एकशे एक टेस्ट आहेत मराठीचे एकावन्न आहेत गणित बुद्धिमत्तीचे तेहतीस आहेत आणि ही पोलीस भरतीची ट्रॅक बॅच तुम्हाला आपलं यश टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे त्या ठिकाणी हे सगळे पेपर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला भेटणार आहेत कुठे भेटणार आहेत बघा पोलीस भरती कोर्स दोन हजार एकवीसमध्ये तुम्ही कंटेंटमध्ये जायचं आहे कंटेंटमध्ये तुम्हाला इथे म्हटलं बघा पोलीस भरती फुल टेस्ट आठ प्लस वीस आधीच्या आठ आणि आता नवीन वीस अपलोड केले आहेत त्या एकूण अठ्ठावीस टेस्ट आहेत त्याच्यावरती तेरा व्हिडिओज अपलोड आहे ऑलरेडी आधीचे ज आठ टेस्टचे पुढे बरं मग लाईव्ह आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के सगळं याच्यानंतर इतरही लेक्चर्स तुम्हाला इथे भेटतील ओके निश्चितपणे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे गुरुजी मुलांना शिकवतात बघा दासीचं दासी आपण बघितलंय गुरुजी मुलांना शिकवतात विभक्ती ओळख मुलांना सलाते ते सला नाते सरळ आहे द्वितीय विभक्ती या ठिकाणी आहे चतुर्थी की द्वितीया बघा जिथे सरळ सरळ आहे तुमचं कर्म असेल तर द्वितीया कर्ता असेल कर्त्याला प्रति असेल तर चतुर्थी लक्षात ठेवायचं आहे पुढे खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा जाईच्या वेलीला सुंदर फुलं आली आहे सामान्य रूप म्हणजे काय ज्याच्या थोडासा बदल होते सुंदर वेलीला जाईच्या फुलं मित्रांनो इंटरेस्टिंग प्रश्नही महत्वाचा आहे आणि इथे जर बघितलं वेलीला वेलीला वेलचं वेली या ठिकाणी झालेलं आहे वेलीला हे या ठिकाणचं सामान्य रूप आहे पुढे पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे पाच खाली ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत तुम्हाला पाच मित्रांनो संख्यावाचक विशेषण आहे पुढे आख्यात म्हणजे काय आख्यात अतिशय प्रसिद्ध क्रियापदाचा अर्थ क्रियापद आख्यानं सांगणार आहे आख्यात म्हणजे क्रियापद संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात क्रियापदाला पुढे आई मुलाला हसविते या वाक्यात हसविते हे टिंबटिंबा क्रियापद आहे हसविते आईने हसत आई मुलाला हसविते ओके संयुक्त शक्तीकरण रूप प्रयोजक दुसऱ्याकडून करून घेतलं जाते काम त्याला आपण प्रयोजक असं म्हणतो रामाने नलूकडून नलाकडून शेतू बांधविला बघा नलाकडून शेतू बांधवला क्रियापदाचा प्रकार दुसऱ्याकडून करून घेतलंय मित्रांनो लालनाकडून बांधवीला म्हटलं आहे सरळ सरळ आहे प्रयोजक क्रियापद पुढील श पैकी शब्दयोगी अव्यय कोणते मनुष्यत्व परंतु समोर व्हावा बघा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे समोर मित्रांनो याच दर्जाच्या जबरदस्त असे अठ्ठावीस टेस्ट तुमच्याकडे आहेत ज्यांच्याकडे अजून दोन तीन चार पाच आठ दहा दिवस आहेत त्यांनी अठ्ठावीस टेस्ट सोडवा याच पद्धतीच्या शंभर शंभर प्रश्नांच्या टेस्ट आहेत आणि इतका दर्जा तुम्हाला कुठेच भेटणार नाही ओके okay, तुम्ही ओ सेटच म्हटले पाहिजेत खाली लिंक दिली आहे आजचा दिवस ऑफर चालू आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट भेटणार आहे उद्या थोडीशी वाढेल परवा वाढेल आता पोलीस भरती शेवटचे कमी दिवस राहिले त्याच्यामुळे जास्त फीस नसणार आहे आणि याच्यामध्ये लाईव्ह स्वरूपात ॲनालिसिससुद्धा आहेत प्रत्येक पेपरचे ओके okay? ते ॲप्लिकेशनला होत जाणार आहेत काही रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के सगळे विषय आपण घेणार आहोत पुढे बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो औषध प्यायला आणि बेशुद्ध पडला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळख बघा आणिची जात ओळख आणि आणि काय आहे सरळ सरळ जोडणारा आहे जोडणार आहे म्हणजे उभयान्वय अव्यय आहे आणि रिकाम्या जागी योग्य ते केवळ प्रयोगी अव्यय वापरा केवळ साहेब मी मध्ये बोलू का बघा इथे इथे अरे च्या अहो बा अरे काय वापरणार अहो साहेब अ साहेब ते आपण म्हणतो ना हो सेठ तसं ही अहो साहेब ओके बघा यूट्यूब चॅनल आपल्या मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे व्हिडिओज पोलीस संदर्भातले सगळे अपडेट्स या ठिकाणी भेटत राहतील आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण बघा ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही त्याला काय म्हणतात बघा कर्त्यानुसारही बदलत नाही कर्मानुसारही बदलत नाही त्याचं लिंगवचन बदललं तरी क्रियापदात बदल होत नाही त्याला आम्ही भावे प्रयोग म्हणतो कर्तरीमध्ये कर्त्याप्रमाणे बदलतं कर्मनीमध्ये कर्माप्रमाणे बदलतं संकीर्णमध्ये कधी क कर्ता आणि कर्म दोघांनुसारही बदलतं लक्षात ठेवा लेक्चर झाले याच्यावरचे आपले पुढे नेहमी दुसऱ्याला मदत करा वाक्याचा प्रकार ओळखा मदत करा काय म्हटलंय मित्रांनो काय म्हटलं काय सरळ आहे लॉजिकल आहे आज्ञा केली आज्ञा की मदत करा आज्ञार्थी आहे विद्यार्थीमध्ये वि वे असतं शेवटी वि वे संकेतार्थीमध्ये जर तर सारखे शब्द असतात अट असते स्वार्थीमध्ये काहीच नाही सरळ सरळ वाक्य असतं फक्त काळाचा बोधे बघा हे विश्लेषण फार महत्वाचं आहे याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे आणि तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तक्ता असला पाहिजे मला किती मार्क्स पडले मराठीचे किती चुकले गणिताचे किती चुकले जी केचे किती चुकले ते तक्ते दिले मी सुरुवातीला तो आणि तुम्हाला ती ओ एम आर सीटे घ्या प्रिंट कर काढून घ्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे बहीण भाऊ व हरिअर बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सामासिक शब्द कोणत्या प्रकारचे आहेत दौंदव आहेत दौंधव दोन्ही समाने पुढे दशभुज्या हा कोणत्या प्रकारचा समास आहे दौंदव कर्मधारई तत्पुरुष बहुव्रीही दशभुज्या बहुव्री दहा भुज्या असलेला तो तो रावण ओके okay, तिसऱ्याच व्यक्तीबद्दल म्हणजे इथे तुम्हाला माहिती आहे बघा ती चार इथे मध्यम मध्यमपद लोप पावलेलं असतं दोन दोमध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात तत्पुरुषमध्ये दुसरं महत्त्वाचं असतं बहुरीमध्ये तिसरंच महत्त्वाचं असतं घर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे घर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे घर हा शब्द तद्भव प्रकारचा आहे मग याचा तत्सम काय गृह हो, तद्भव म्हणजे मराठीत येताना थोडा बदल झाला आहे तत्सम म्हणजे जसंच्या तसा संस्कृतमधला त्याच्यानंतर अक्का या हा शब्द कोणत्या भाषेत आहे तेलुगू मराठी कानडी फारशी अक्का हक्का हा कानडीमधून आलेला शब्द आहे कानडी आणखी इतर शब्द कोणकोणते मित्रांनो भरपूर मित्र ॲडमिशन्स घेत आहेत तुम्ही इथे बघताय मेसेज येत आहेत सारखे तुम्हीसुद्धा ॲडमिशन घ्या आणि फटाफट पट, टेस्ट सोडवायला सुरुवात करा बघा तुमचा पेपर दोन दिवस जरी राहिला असेल ना दोन दिवसात जर तुम्ही आज चार आणि उद्या चार टेस्ट सोडवल्या आठ जरी सोडवल्या मित्रांनो पैसा वसूले हो नव्याण्णव रुपये वसूले हे नस फुकट नाही द्यावं म्हणून फक्त फुकटची किंमत नसते बऱ्याच जणांना म्हणून ही फीज ठेवलेली आहे लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला पोलीस बनण्याचा मार्ग सोपा करा मित्रांनो हे तुमच्या तुम्ही जर फक्त इथे वीस प्रश्नपत्रिका ज्यांनी ना त्यांचे दहा मार्क्स वाढले म्हणून समजा अठ्ठावीस सोडवले आहेत त्यांचे बारा पंधरा मार्क्स वाढले आणि ज्यांनी दहा जरी सोडवले ना तरी पाच मार्क्स वाढणार कारण की तुमचा दहा प्रश्नपत्रिकांमधून एक हजार प्रश्नांचा सराव होतोय अठ्ठावीस प्रश्नपत्रिकांमधून अठ्ठावीस प्रश्नांचा सराव होतोय लक्षात ठेवा आणि त्याचे चार ऑप्शन जबरदस्त मित्रांनो ही सुवर्ण संधी तुमच्याकडे आणि आपण ती दिली आहे आणि क्वालिटीच्या आहे अशाच पद्धतीच्या सगळ्या टेस्ट आहेत तुम्ही डाउनलोड करू शकतात ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी ऑफलाईन डाउनलोड करून सोडवू शकतात आता प्रिंट वगैरे काढत बसायचं नाही उलटे फा पा, जास्त पैसे घालायचे नाही आहे मोबाईलवरच पाय बघायच्या पटपट पटपट आन्सर शीट ओ एम आर सीट तुम्हाला देतो आहे मी ओके त्या ठिकाणी आणि यस जे आपले टेस्टचे मित्र आहेत ना आता बॅचेसचे मित्र आहे ट्रॅक बॅचेसचे त्यांना ती ड्राईव्हची लिंक का मी काय करतो अनाऊन्समेंट सेक्शनमध्ये देऊन टाकतो सरळ तुमच्या कोर्समध्ये अनाऊन्समेंटला बघा तिथे तुम्हाला ओ एम आर सीटची ती लिंक भेटेल तिथून डाउनलोड करा प्रिंट काढून घ्या आणि आपलं त्याच्यावर तुम्ही उत्तरं सोडवत जा आमच्या संघाने स्पर्धा जिंकली अंका अक्का तुम्हाला बघितले कानाडा कानडी शब्दही आमच्या स्पर्धा संघाने स्पर्धा जिंकली विधेय कोणतं विधेय सरळ आहे स्पर्धा जिंकली विधेय म्हणजे क्रियापद उद्देश म्हणजे करता ते माहीत असलं पाहिजे जिंकणारा काय संघ संघ हा इथे उद्देश आहे पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द निवडा उपसर्ग म्हणजे आधी लागतो प्रत्यय नंतर लागतो इथे अभि अभि हा शब्द आहे बघा उपसर्ग आहे रक्षक विसरावळू भांडकोरमध्ये प्रत्यय पुढे प्रश्नार्थी वाक्याची शेवटी कोणते विरामचिन्ह येते प्रश्नार्थी वाक्य आहे कोणतं चिन्ह येतं आहे प्रश्न उद्गार पूर्ण स्वल्पविराम बघा प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह येतं आहे त्याच्यानंतर शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा योग्य शब्द शुद्धलेखनीय दृष्ट्या प्रावीण्य 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 इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा प्रावीण्य हा अचूक शब्द आहे मित्रांनो अचूक शब्द काची पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा काची पडणे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे काची पडणे धास्ती धरणे विश्वासघात करणे दुर्लक्ष करणे याचना करणे काची पडणे बघा काची पडणी म्हणजे धास्ती धरणे मित्रांनो याच्या पुढचे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले लाईव्ह स्वरूपात हे लेक्चर घेतलं आहे तुमच्या ट्रॅक बॅथमध्ये आहे पुढचे जे पंच्याहत्तर प्रश्न आहे ते तुम्हाला बॅथमध्ये भेटेल हे पंचवीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी घेतलेले आहेत सगळे पेपर घ्या बॅथला ॲडमिशन घ्या शेवटचे दोन दिवस बाकी असेल तरी घ्या कारण की नव्याण्णव रुपयात तुम्हाला माहिती आहे तुमचं भाडं दिलं तर नव्याण्णवमध्ये काहीच होत नाही कुठे काही होत नाही जेवणही होत नाही धर ओके आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वीस पेपर भेटत असतील प्लस आठ आणि इतर भरपूर आहे मागते जी के वगैरे ते त्याच्याबद्दल मी बोलतही नाही ते तुमच्या कोर्समध्ये आहेचे गणित बुद्धिमत्तेच्या तेहतीस ते 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 टेस्ट आहेत मराठी व्याकरणाच्या एक्कावन्न टेस्ट आहेत जी केच्या सत्तर प्लस टेस्ट आहेत विज्ञानाच्या आहेत ते, ते सगळं आहे ओके चला पटकन ॲडमिशन घ्या आणि आपले मार्क्स वाढवा थांबूया धन्यवाद